जय शिवराम मित्रांनो, मी महावीर जैन, श्रीमंत राजेकडून. आज आपण जो किल्ला पाहणार आहोत, सह्याद्रीतलं एक दुर्गरत्न आहे आणि रांगडा असा हा किल्ला रोहिडा. विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला अशी सुद्धा नावे आहे त्याला. हा किल्ला यादवकालीन आहे, नंतर आदिलशहाच्या कब्ज्यात होता आणि ज्यावेळेस महाराजांनी हा किल्ला घेण्यासाठी लढाई केली त्यावेळेस कृष्णाजी बांधर ठार झाले होते. हा किल्ला तर मिळालाच, पण ह्या किल्ल्यासोबत एक अमूल्य रत्न स्वराज्याला मिळालं होतं आणि त्याचं नाव आहे बाजीप्रभू देशपांडे. असा हा इतिहासात अजरामर झालेला किल्ला रोहिडा. चला आज पाहूया आपण श्रीमंतराजेसोबत रोहिडा किल्ला. जय शिवराम. बाजारवाडी हे पायथ्याचं गाव. भोरपासून साधारणतः 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे गाव. गावातील विठ्ठल मंदिरात रात्री मुक्काम केला होता आणि भल्या पहाटे साधारणतः 5:30-6:45 दरम्यान गड चढायला सुरुवात केली. मध्यम श्रेणीचा गड आहे आणि पायथ्यापासून पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचायला साधारणतः 1 तास लागतो, पण बरीचशी दमचा करावी लागते. ठळक पाऊल लॉट असल्याने रस्ता चुकण्याची शक्यता कमीच आहे. तसं ह्या किल्ल्यावर कोणत्याही ऋतूत आपल्याला जाता येतं. आम्ही जानेवारीमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या शेवटी गेलो होतो. पावसाळ्यात देखील इथे जायला छान वाटेल. शेवटच्या टप्प्यात हा थोडासा निसरडा भाग आहे, घसरणीचा भाग आहे. आणि हे आहे पहिलं प्रवेशद्वार. गडाला नवीन दरवाजा बसवलेला आहे इथे. जय भवानी. दुसरा दरवाजा आणि दुसऱ्या दरवाज्याजवळच पिण्याच्या पाण्याचं टाक. तिसरा दरवाजा त्याआधी एक बुरुज आहे. टाकेट आहे, बुरुज आहे,
इथे उतरणारे कदाचित पायरे असतील, ते तुटलेले असतील. असा बुरुज मला वाटतं पहिल्यांदाच बघतोय. तिसऱ्या दरवाज्याच्या प्रवेशानंतरचं दृश्य. सदरीचा भाग दिसतोय. किल्ला सवरण्याची बरीचशी कामं सुरू केलेली दिसत आहेत. वाड्याचे अवशेष महादरवाजाजवळ. समोर दिसणार रोहिड मल्ल किंवा भैरोबा यांचं मंदिर आणि त्यासमोर असलेलं हे पाण्याचं टाकं. अरे वा वा, बरेचसे अवशेष जमा केलेत. पंथी बघ तेवढीशी ही आताची असेल. नाही नाही, सगळे हे आरकाळचे गेले. अच्छा, बुरुज आहे रे, मस्त बुरुज आहे. बुरुजाकडे रस्ता चाललो. जबराट क्लासिक. जय महादेव 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 हस्त कदम वज्रचूड अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा महाराज दुर्गपती गजपती अश्वपती धनपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वैष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर सकल गुण मंडलित
अखंड रत्न अलंकृत हिंद विश्वराज संस्थापक गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज पुण्यवंत गुणवंत नीतिवंत कीर्तिवंत श्रीमंत राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित राजगोविंद सर्जा रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी हर हर किल्ले रोहिडा छोटा पण अतिशय सुंदर असा गड. सध्या आम्ही बुर्जावरून गाडी दिलेली आहे आणि इथून दिसणारा परिसर ही माची जी दिसते हा माचीवरून येणारा रस्ता हा मेन दरवाजाला जातो महादरवाजाला जातो तीन दरवाजे पार केल्यानंतर किल्ल्यात प्रवेश होतो. पिण्याचं टाकं मंदिर भैरवनाथाचं आणि चार पाच बुरुज असं बरंचसं काही बघू शकतो आपण. आणि एका रमणीय सकाळी आम्ही गडावर पोचलेलो आणि आजची आमची राजेची टीम आहे मनोहर राजे अश्विन राजे अवधूत राजे महावीर राजे. रोहिड्या किल्ल्यावरचं चुनी मळणी यंत्र पाण्याचं टाकं पुढे सुद्धा भरपूर पाण्याचे टाके दिसत आहेत. एक मोठा साठा दिसतो पाण्याचा. मंदिर बघ तिकडे अजून एक बुरुज बऱ्यापैकी सुव्यवस्थेत असलेलं आहे. वाड्यांचे अवशेष ज्योती शिल्लक आहेत फक्त. गड तसा ओसाडत आहे झाडांची कमतरता दिसते. संवर्धनाचं काम सुरू असल्याने ही बऱ्याच ठिकाणी झाडं लावलेली दिसत आहेत. चार पाच वर्षानंतर कदाचित झाडं मोठी होतील आणि कदाचित वेगळा सीन वेगळं दृश्य दिसेल. तटबंदीचे अवशेष ज्या बाजूने शत्रू येऊ शकतो अशाच ठिकाणी तटबंदी बांधलेली असते त्यामुळे किल्ल्यात ह्या पोर्शनमध्ये फक्त तटबंदी दिसते आपल्याला. खोदलेली विहीर सापाची कात आहे तुझ्याजवळ एक चोर दरवाजा
अत्यंत कठीण असा मार्ग असतो. कदाचित दोरखंड वापरून उतरत असतील. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे बुरुज बऱ्यापैकी दिसले आम्हाला आणि बरेचसे असे सुस्थितीत सुद्धा आहेत. ह्या बुरुजावर तोफीची व्यवस्था दिसते. मशारी ठेवण्याची जागा, जंग्या, रोहिडा महादारजापासूनचा परिसर, किल्ल्याचा पठार बुरुज, भैरवाच्या मंदिराकडे जाणारी माची आणि रस्ता. खाली जी घरं दिसत आहेत, बाजारवाडी जी बेस विलेज आहे. थ्री सिक्स्टी डिग्री व्यू हा बाजारवाडीची जिल्हा परिषद शाळा आणि हा खालून विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिराच्या समोर येणारा रस्ता आणि हा रस्ता सरळ किल्ल्याकडे जातो. मळलेली पावलाट मेन पावलाट पकडून गेलं की डायरेक्ट किल्ल्यावर जातो. हाय, भोरचा राजवाडा.